नमस्कार, मी डॉक्टर ईशान नेरकर, मी ब्रेन अँड स्पाईन सर्जन आहे आणि मी नाशिक महाराष्ट्र येथे प्रॅक्टिस करतो. बऱ्याच वेळेला क्लिनिकला आल्यानंतर पेशंट्सची कॉमन क्वेश्चन असतो की सर, हेल्दी स्पाईनसाठी काय एक्सरसाइज करणं गरजेचं आहे किंवा स्पाईन प्रॉब्लेम जर असेल तर यामध्ये कोणत्या एक्सरसाइज करता येतात. तर आज आपण बोलणार आहोत घरगुती पाच उपाय, पाच एक्सरसाइजेस ज्या आपण रेग्युलरली करू शकतो आणि कन्सिस्टंटली करू शकतो इव्हन आपल्याला बॅक पेन असेल तरीही. तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, लो इंटेन्सिटी ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. सायक्लिंग इज वन ऑफ द कॉमनेस्ट एक्सरसाइज जी मी ॲडव्होकेट करतो की सायक्लिंग करणं गरजेचं आहे, कारण तिथे लोअर बॅक आणि लो बॅक कोर मसल्स युटिलाइज होतात ज्याच्याने त्याच्या स्ट्रेंथनिंगमध्ये बराचसा फायदा होतो. सेकंड कॉमन गोष्ट जी आपण करू शकतो तो डेली वॉक. डेली वॉक करण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. बऱ्याच वेळेला पेशंट विचारतात स्पाईन प्रॉब्लेम आहे पण डेली वॉक केलं तर चालेल का, तर 101% डेली वॉक करणं गरजेचं आहे आणि ते सेफ आहे. त्यामध्ये बऱ्यापैकी आपले मसल मुवमेंट्स होत राहतात आणि त्यामुळे जे स्पाईनवर आलेला प्रेशर असतो तो देखील रिलीज होतो. थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट आहे कोर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस. कोर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस म्हणजे काय, आपल्या ॲब्स आणि आपल्या लो बॅकच्या मसल्स यांच्या स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस करणं गरजेचं आहे. ह्या केल्याने बेसिकली हे समजून घेणं गरजेचं आहे की ह्या मसल्स आपल्या स्पाईनचा लोड कमी करतात. तर जर आपण ह्या मसल्स स्ट्रेंथनिंगवर भार दिला तर आपोआपच आपल्या स्पाईनचा जे लोड आहे तो कमी होईल आणि हेल्दी स्पाईन राहण्यात मदत होईल. फोर्थ इम्पॉर्टंट गोष्ट आहे स्विमिंग. युजली मी स्लिप डिस्कचे पेशंट्स किंवा मग फॅसेड आर्थ्रोपॅथीचे पेशंट किंवा कॅनाल सिनोसिसचे पेशंट्स ज्या वेळेला बघतो त्यावेळेला बरेच वेळेला मी त्यांना हे समजवतो की स्विमिंग एक अशी एक्सरसाइज आहे ती तुम्ही डेली चालू करू शकता. बरेचसे जिम करणारे पेशंट्स माझ्याकडे येतात ज्यांना लो बॅक पेन असतं किंवा ज्यांना स्लिप डिस्क डायग्नोज होते, तर ॲज अन अल्टरनेटिव्ह टू जिम आय ऑलवेज टेल देम की स्विमिंग इज मच अ बेटर ऑप्शन अदर दॅन रेस्ट ऑफ देम. पाचवी महत्वाची गोष्ट, जर तुम्ही डेली रुटीनमध्ये खूप जास्त एक्झॉस्ट होत असणार तर पाचवी सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात सोपी गोष्ट ही आहे की एक फर्म मॅट्रेस घ्यावी, त्या फर्म मॅट्रेसवर उलटं झोपावं म्हणजे पोटावर झोपावं, स्पाईन आपला स्ट्रेट राहिला पाहिजे आणि 20 मिनिटं ह्या पोझिशनमध्ये तुम्हाला झोपणं गरजेचं आहे. असं केल्याने बेसिकली तुमचा स्पाईनचा अलाइनमेंट व्यवस्थित होतो आणि स्पाईनवरचं प्रेशर देखील कमी होतं. तर ह्या पाच टिप्स जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या तर आय एम व्हेरी शुअर की आपला स्पाईन हा आपण हेल्दी बनवू शकतो आणि आपल्या स्पाईन हेल्थवर आपण लक्ष घालू शकतो. धन्यवाद.